इंग्लिश स्टडी या सदराच्या माध्यमातून आपण इंग्रजी विषय नवीन नवीन या ठिकाणी आपण व्हिडिओ आणत असतो। तर आजचा आपला पहिला विषय वीज। तर या ठिकाणी वीजचा काय अर्थ घ्यायचा आपल्याला, कोणते की जे किंवा ज्या ज्या। आता या ठिकाणी वीजचा वापर कसा केला पाहिजे या ठिकाणी आपण थोडीशी या ठिकाणी माहिती बघणार आहोत। दुसऱ्या वाक्यातील इट, दिस, दे अँड काढून त्या ठिकाणी वीज वापरावे व पहिल्या वाक्याच्या शेवटी नाम व दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला सर्वनाम असते। त्या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिसते, काय वाक्य आहे? इट वॉज मास्टर हिट फुल स्टॉप, इट गॉट बुल्स आईज। आता याच्या ठिकाणी आपण वीजचा वापर कसा केला बघा बरं। या ठिकाणी दिलेलं आपल्याला इट वॉज मास्टर हिट फुल स्टॉप, इट गॉट बुल्स आईज। त्याच्या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे? वीज वापरायचं आहे। तर काय केलं आपण? इट वॉज मास्टर हिट विच, म्हणजे काय केलं आपण? इट पण काढला आणि इटच्या नंतरचा फुल स्टॉप देखील काय केला आपण त्या ठिकाणी काढून घेतला आणि विच टाकून वाक्य पूर्ण केलं। मग काय झालं? इट वॉज मास्टर हिट विच गॉट बुल्स आईज। पुढचे वाक्य बघू आपण या ठिकाणी काही। तीन नंबरचं वाक्य, द फोर्थ बटालियन वॉज होल्डिंग दिस एरिया, दिस एरिया हॅड टू बी held at all cost। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, आपण काय वापरणार आहे? विचचा वापर करणार आहोत। मग कसं वाक्य तयार होईल? द फोर्थ बटालियन वॉज होल्डिंग दिस एरिया विच हॅड टू बी हेल्ड ॲट ऑल कॉस्ट। चार नंबरचं वाक्य बघू आपण या ठिकाणी, ही गेव मी सम स्टुपिड ट्रीटमेंट अँड इट डीड नॉट वर्क। आता या ठिकाणी विच वापरून वाक्य कसं तयार होईल, काय करायचं आपल्या ठिकाणी? काय करणार आहे आपण? अँड काढणार आहे आणि इट काढणार आहेत। बघा मग, ही गेव मी सम स्टुपिड ट्रीटमेंट विच डीड नॉट वर्क। सदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।